स्वतःच्या वयोवृद्ध आई वडिलांना मुलांनी घरातून बाहेर काढलं पन्हाळा तालुक्यातील पोंबरे गावात घडलेल्या या घटनेमुळे वृद्धापकाळी दारोदारी भटकण्याची वेळ त्या दाम्पत्यावर आली त्यांची अवस्था पाहून काही ग्रामस्थांनी गावातीलच एका शेडमध्ये त्यांना आसरा दिला दरम्यान युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांना या दाम्पत्याविषयी माहिती मिळाली त्यांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना संसार उपयोगी साहित्य अन्नधान्य शिधा आणि रोख रक्कम दिली आपुलकीची मदत मिळाल्यानं त्या वृद्ध दाम्पत्यानं आपल्या अश्रूंना वाट करून दिली गरजूंच्या मदतीला धावलेल्या युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांची यूथ आयकॉन आणि युट्यूबर अशी ओळख आहे कृष्णराज महाडिक यांना या महिन्यात युट्यूब चॅनेलमधून छत्तीस हजारांचं उत्पन्न मिळालं होतं या उत्पन्नाचा विनियोग गरजू कुटुंबियांसाठी करण्याचा निर्णय कृष्णराज महाडिक यांनी घेतला दरम्यान पन्हाळा तालुक्यातील पोमरे गावात एका वृद्ध दाम्पत्याला घरातून बाहेर काढल्याची माहिती त्यांना मिळाली त्यानुसार ते पोमरे गावाकडं जाण्यासाठी निघाले योगायोगानं त्याच आजी रस्त्यावरून चालत घरी निघाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं कृष्णराज महाडिक यांनी आपली गाडी थांबून त्या आजीला गाडीत घेतलं पोमरेगावात गेल्यानंतर त्या वृद्ध जोडप्याचं शेड पाहिल्यानंतर कृष्णराज यांनाही गहीवरून आलं पत्र्याच्या शेडमध्ये त्या आजी आणि त्यांचे पती उघड्यावरच राहतात खायला अन्न नाही दोन्ही मुलांनी त्यांना घरातून बाहेर काढल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली त्यावर कृष्णराज महाडिक यांनी गावातीलच मॉलमध्ये जाऊन तेल तांदूळ डाळी पोहे शाबू ड्रायफ्रूट्स बिस्किट चप्पल स्वेटर घागरी झाडू अशा जीवनावश्यक आणि गरजेच्या सात हजार रुपये किमतीच्या वस्तू घेतल्या आणि त्या आजी आणि आजोबांना दिल्या ही मदत पाहून आजींनी अश्रूंना वाट करून दिली एसाबाई चव्हाण आणि यशवंत चव्हाण असं त्या वृद्ध पतीपत्नीचं नाव आहे त्यांना आधार देत कृष्णराज महाडिक यांनी बत्तीस हजार रुपये आजीच्या हातात दिले आणि लागेल तेव्हा हाक द्या आपण निश्चितच मदतीसाठी उभा राहू असं आश्वासन देत पाणावलेल्या डोळ्यांनी परतीचा मार्ग धरला मुलं असतानाही घरातून बाहेर काढलेल्या एका वृद्ध आजी आजोबांना कृष्णराज महाडिक यांनी दिलेल्या मदतीचा व्हिडिओ सर्वत्र प्रचंड व्हायरल झालाय अशा प्रकारच्या घटना दुर्दैवी असल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलंय आपलं गाव कोंबरी गावातले चव्हाणवाडीपैकी येसाबाई चव्हाण व यशवंत चव्हाण यांना कृष्णा म्हाडी यांनी जी मदत केली त्यांच्या यूट्यूब चॅनेलमधून परत त्यांनी तीस हजार रुपये व संघातून बाजार दिला हे ह्या तरुण पिढीने ह्याचा हे स समज घेऊन चांगल्या पद्धतीने काम केलं असं तरुणाने पण काम करावं असं योग्य आहे तिने भीक मागून त्याला भाजीपाला खाऊन तुम्हाला जगी देतो का त्याला अन्न नव्हतं भाजी खाऊन जगेली तिची तुम्हाला जाणे आता मिळते म्हणून तुम्ही काय जाता करू आता मग मिळते तेव्हा रुपये मिळत नव्हता चार रोजगार होता त्या टाइमात परिस्थिती इकडे बाद आहे का असा खेडे गाव आहे का, का नाही वर असा वरला असा असा गाव आहे आता माडीच्या साहेबांच्या मुलगा जे केलंय ते कस चांगल्यासाठी केलं का पुढची वर्ण चांगली लागली त्यासाठी केलं ते काही वाईट केले नाही चांगल्यासाठी आई वडिलांची कशी सेवा करायची ते दाखल करून पण ह्या पोराची कळत नाही आता मुलांनी घराबाहेर काढलेल्या वृद्धांसाठी कृष्णराज महाडिक यांच्याप्रमाणे समाजातील अनेक हात धावून जाणं गरजेचं आहेच मात्र ज्या नालायक मुलांनी हे कृत्य केलंय त्यांनाही जरब बसावी यासाठी ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न होणं गरजेचं आहे